सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील जासूद मळा शिवछत्रपती कॉलनी पत्रकार नगर चिवटे प्लॉट येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे तसेच अंतर्गत ड्रेनेज पाईपलाईन टाकणे कामाचे उद्घाटन सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळे यांच्या हस्ते संपन्न झाले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 10 शिवछत्रपती कॉलनी जासूद मळा अष्टमी कॉलनी या परिसरातील ड्रेनेज आणि रस्ते यासाठी साधारण 50 ते 60 लाख रुपये माझ्या फंडातून या ठिकाणी मंजूर केले होते. त्याप्रमाणे काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज रोजी सांगलीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती माननीय पहलवान गौतमभाई पवार, आमचे नगर अभियंता आदरणीय अलकुड्याप्पा, शाखा अभियंता आदरणीय मध्यसाहेब आणि इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते, नगरसेविका, नगरसेवक या ठिकाणी सामाजिक विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सांगलीचे आमदार सुधीर गाडगे यांच्या निधीतनं आज इथे तात्यासाहेब मळा परिसरात आणि नवीन पत्रकार कॉलनीत रस्त्याचं, ड्रेनेजचं आणि पाण्याचं असं चांगलं काम झालेलं आहे आणि त्या कामाची पूर्तता होत आलेली आहे. आणि आज सुधीर गाडगे यांच्या हस्ते नारळ फोडून याचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या परिसराचे सगळे नगरसेवक, जगन्नाथ असतील, पूर्णे मॅडम असतील आणि निंबाळकर मॅडम असतील, या सगळ्यांनी या कामाला हे लावलेलं आहे. कुठलाही पक्ष न बघता चांगल्या कामात सगळ्यांनी हातात हात घेऊन काम केलेलं आहे. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि या परिसराची स्वच्छता आणि इथले सगळे नागरिक वेगवेगळ्या भागातून आले येऊन इथे स्थायिक झालेले सगळे आनंदान राहत आहेत आणि त्या आनंदाला आज 4 चांद लागलेले आहेत. मी या सर्वांचे आभार मानतो.